मुळात नाना पटोलेंचा जो काही खाजगी व्हिडिओ आहे तो चित्राताई वाघ यांनी टाकण्याचं प्रयोजन काय हेच कळलेलं नाही आहे. प्रत्येक माणसाला त्याचं खाजगी आयुष्य आहे. त्या कथाकथित व्हिडिओ खरा आहे खोटा आहे मला माहीत नाही, परंतु त्या महिलेने तुम्हाला तक्रार केलेली आहे का? त्या महिलेला न्याय पाहिजे असेल तर तिने तुम्हाला तो पाठवला असता तर गोष्ट वेगळी आहे. तुम्ही तुमच्या ट्विटरवरनं तो जो काही व्हिडिओ केलेला आहे, तुम्हाला फक्त सातत्याने विरोधी लोकांच्या खाजगी आयुष्यात ताकझाक करणे याच्याशिवाय काम राहिलेलं नाही. ज्यावेळी श्रीकांत देशमुखचा भाजपच्या श्रीकांत देशमुखचा व्हिडिओ आला त्यावेळी चित्राताई कुठे होत्या? ज्यावेळी संजय राठोडसाठी त्या ओरडत होत्या, आज तो त्यांच्या पक्षात गेल्या तेव्हा कुठे गेल्या त्या? मुळात सुप्रीम कोर्टाने संमतीचे ज्यांचे ज्यांचे संबंध आहेत, मग ते स्त्री पुरुष असू दे, स्त्री स्त्री असू दे, पुरुष पुरुष असू दे, जे काही संमतीचे संबंध आहेत तिथे अत्याचार होत नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. थोडा कायद्याचा अभ्यास करा. आणि चित्राताईंनी विरोधकांच्या आयुष्यात खाजगी आयुष्यात पाहणं सोडून दिलं पाहिजे. तुमच्यासारख्या नेत्याला ते शोभत नाही, परंतु त्यांना मला वाटतं नाईलाज आहे. त्यांच्या पक्षाचा तो अजेंडाच आहे की विरोधातल्या लोकांच्या आंघोळ करताना बेडरूममध्ये किंवा त्यांच्या काही खाजगी आयुष्यातले काही व्हिडिओ असतील तर ते शेअर करायचे. आणि नाना पाटलांनी तुम्हाला का सांगायचं की नाना पाटलांचे संमतीचे संबंध असतील नसतील ते नाना पाटलांनी तुम्हाला सांगण्याचा संबंध येतो कुठे ताई? तुम्ही राजकारणी नेते आहात, कामासंदर्भात बोला, लोकांच्या हितासंदर्भात बोला, बेरोजगारी संदर्भात बोला, महागाई संदर्भात बोला. आपण कुठल्या महिलेची जे संमतीने संबंध असतात तिथे काही भांडण झालंय की तुम्ही तिथं त्याच्यावर खोटी फिर्याद पण करायला लावता हे अत्यंत चुकीचं आहे ताई. हे आपल्याला अशोभनीय आहे. तुम्ही तुमचं डोकं ठिकाणावर ठेवून काम करा. कारण का समाजामध्ये आपण महिला जेव्हा काम करतो तेव्हा आपली जबाबदारी ही जास्त संवेदनशीलपणे वाढते आणि ती सक्षमपणे आपण करायची असते. त्यामुळे नाना पाटोलांचा जो काही व्हिडिओ आहे नाही आहे, त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर IPS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा. कारण का कुणालाही कुणाच्या व्यक्तिगत आयुष्याचे व्हिडिओ टाकण्याचा अधिकार नाही. उद्या कपल लग्न म्हणजे लग्न झालेलं कपल गेलं तर ते फोटो टाकतात हनीमूनचे, हातात हात वगैरे काय असेल जवळ उभे असलेलेचे, डायरेक्ट हनीमून होतानाचा व्हिडिओ टाकत नाही ताई. एवढं लक्षात घ्या, या गोष्टी पाळल्याच गेल्या पाहिजे. ज्यांच्या उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकताल आणि याचं उत्तर द्या म्हणताल. ज्या महिलेवर अन्याय झालेला आहे, खरा अन्याय झालेला आहे, त्याची तपासणी करून खात्री करून तिला न्याय द्या ना. परंतु राजकारणासाठी समाजामध्ये अशा पद्धतीचा मॅसेज, अशा पद्धतीची वागणूक, अशा पद्धतीचं हे करू नये असं मला चित्राताईंना सांगायचं आहे.